नमस्कार, मी ग्रीष्णिकम, लक्षवेधमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या शूरवीर सुपुत्राला आज अखेरचा निरोप देण्यात आला. कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कौस्तुभ यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. कौस्तुभला अखेरचा निरोप देताना अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राच्या या सुपुत्राला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. मीरारोड वासियांनी सकाळपासूनच उत्स्फूर्त बंद पाळला. दुकानं, बाजार, सारं काही बंद होतं. कौस्तुभचं पार्थिव सकाळी 6 वाजता मीरारोडमध्ये त्याच्या घरी आणण्यात आलं. सकाळी 9 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलं. पण एवढी गर्दी झाली की अनेकांना अंत्यदर्शन न घेताच परतावं लागलं. दहा वाजण्याच्या सुमाराला अंत्ययात्रा निघाली. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले. महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राच्या अंतिम प्रवासासाठी स्थानिकांनी फुलांच्या पायघड्या घातल्या. अंत्ययात्रा निघाल्यावर ठिकठिकाणी कौस्तुभच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. विशेष म्हणजे कौस्तुभचं पार्थिव ठेवलेला ट्रकच फक्त फुलांच्या पायघड्यांवरून गेला. अंत्ययात्रेत सहभागी झालेले इतर लोक स्वतःहून रस्त्याच्या कडेनं चालत होते. कौस्तुभचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचण्याच्या वाटेवर इतकी गर्दी झाली की कौस्तुभच्या कुटुंबियांची गाडी गर्दीत अडकली. अखेर कौस्तुभच्या मामीनं लोकांना आवाहन केलं. त्यानंतर लोक बाजूला झाले आणि कौस्तुभच्या कुटुंबियांच्या गाडीला वाट काढता आली. कौस्तुभचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आल्यावर लष्करानं सलामी दिली. मेजर कौस्तुभ राणेला अखेरची श्रद्धांजली देताना मीरा रोडमधलं वातावरण सुन्न करणारं होतं. कौस्तुभची आई, वडील, पत्नी आणि बहिणी यांचे अश्रू थांबतच नव्हते. कौस्तुभ हा एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण आहे. कौस्तुभला 4 चुलत बहिणी आहेत. बहिणींचा भावावर प्रचंड जीव. काही दिवसांवरच रक्षाबंधनाचा सण आलाय. कौस्तुभचा मुलगा अगस्त्य 2 वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला. कौस्तुभला कॅडबरी चॉकलेट खूप आवडायचं. म्हणूनच भावाला शेवटचा निरोप देताना बहिणींनी त्याला राख्या, चॉकलेट आणि केकची भेट दिली. ते पाहून तर सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला. सगळ्यात शेवटी कौस्तुभची आई, वडील, पत्नी आणि बहिणींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. कौस्तुभची आई मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत शिक्षिका होती. मुलाला अखेरचा निरोप देताना या वीर मातेचे अश्रू थांबत नव्हते. कौस्तुभच्या पार्थिवावरचा तिरंगा लष्कराच्या जवानांनी त्याच्या पत्नीकडे सुपूर्द केला. कौस्तुभचे वडील, पत्नी आणि 2 वर्षांचा मुलगा अगस्त्य यांनी कौस्तुभच्या पार्थिवाला अग्नी दिला. अत्यंत शोकाकुल आणि भावुक वातावरणात कौस्तुभला अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्राच्या वीरपुत्रा, तू देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंयस. देशाला तुझा अभिमान आहे. गणेश कवडेसह सचिन गाड, झी मीडिया, मुंबई. मेजर कौस्तुभ राणे, त्यानं लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यानं तेच स्वप्न, तेच ध्येय जपलं. वीरपुत्रा, सलाम तुला. मोठं झाल्यावर सैनिकच व्हायचं आणि देशासाठी लढाई करायची. लहानपणापासूनचं कौस्तुभचं हे स्वप्न.
त्याच्या शाळेतले शिक्षकही हेच सांगतात की शाळेतही कौस्तुभ इतर गोष्टींमध्ये रमायचा नाही. सैनिक खेळण्याकडेच त्याचा कल असायचा. मीरा रोड मधल्या हॉलीक्रॉस हायस्कूलमध्ये कौस्तुभचं शिक्षण झालं, तर दहिसरच्या शैलेंद्र कॉलेजमधून त्यानं पदवी घेतली. कौस्तुभचा सैन्यात जाण्याचा निर्धार पक्का होता. कौस्तुभची आई ज्योती राणे मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत शिक्षिका. आईनं मुलाच्या स्वप्नाला साथ दिली, पण तरीही सैन्यात जायचं म्हटलं की आईच्या मनात प्रचंड घालमेल व्हायची. पण आई वडील बहीण सगळेच कौस्तुभच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कौस्तुभ 2013 साली लष्करात रुजू झाला. 2015 साली त्याचं लग्न झालं. लष्करातला पती असल्याचा कौस्तुभच्या पत्नीलाही अभिमान होता. लग्नानंतर कौस्तुभचं कोलकात्यात पोस्टिंग होतं. तेवढा काळ ती कौस्तुभ सोबत राहिली. पण 2016 मध्ये कौस्तुभचं जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग झाल्यावर कौस्तुभची पत्नी आणि त्याचा मुलगा मुंबईत आले. 2016 मध्ये काश्मीरला रुजू झाल्यापासून छोट्या मोठ्या लढाया कौस्तुभनं हाताळल्या होत्या. त्यात तो यशस्वी झाला होता. जानेवारीमध्ये कौस्तुभला सेना पदकानं गौरवण्यात आलं. तेव्हापासून तर कौस्तुभला आणखीनच उत्साह आला होता. तो प्रचंड आनंदात होता. आईला मुलगा सैन्यात असल्यानं सतत धाकधूक असायची. एप्रिलमध्ये कौस्तुभ सुट्टी घेऊन घरी आला होता. गणपतीपुळ्याला जाऊन येण्याची आईची इच्छा कौस्तुभनं पूर्ण केली. जुलै महिन्यापासूनच काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं ऑपरेशन सुरू होतं. कौस्तुभ त्याच मोहिमेचा एक महत्वाचा भाग होता. रोज घरी फोन करून सुरक्षित असल्याचं तो सांगायचा. पण अखेर दहशतवाद्यांची गोळी कौस्तुभला लागलीच. आणि जे स्वप्न कौस्तुभनं लहानपणापासून पाहिलं, त्याच स्वप्नासाठी त्यानं आयुष्य वेचलं. कौस्तुभला 2 वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव अगस्त्य. त्याचा जन्म झाला तेव्हा राणे कुटुंबियांची प्रतिक्रिया होती, राणेंच्या घरी छोटा कॅप्टन जन्माला आला. आज त्याच छोट्या कॅप्टनवर त्याच्या मेजर वडिलांना अग्नी देण्याची वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये गेल्या महिन्यापासूनच दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. मेजर कौस्तुभ राणेंच्या नेतृत्वाखालच्या पथकानं अनेक जवान पाकिस्तानात पळून लावले होते, पण अखेर एका दहशतवाद्याच्या गोळीनं कौस्तुभचा वेध घेतलाच. मेजर कौस्तुभ राणे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारा महाराष्ट्राचा सुपुत्र. जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसले होते. नियंत्रण रेषेवरून 8 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यावेळी राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी ही घुसखोरी रोखण्यासाठी गोळीबार केला. चकमकीत 2 दहशतवादी जागीच ठार झाले, तर चौघे पाकिस्तानच्या हद्दीत पळून गेले. दहशतवाद्यांशी सामना करताना 4 जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यातच महाराष्ट्रातले मेजर कौस्तुभ राणे यांनाही वीरमरण आलं. कौस्तुभ राणे हे मूळचे मीरारोडचे. मीरारोडमधल्या होलीक्रॉस हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. दहिसरच्या शैलेंद्र कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. 6 वर्षांपूर्वी कौस्तुभ राणे सैन्यात रुजू झाले. 2013 काश्मीरमध्ये कॅप्टन कौस्तुभ राणेंचं पोस्टिंग झालं. 2014 लडाखमध्ये पोस्टिंग, 2015 कोलकातामध्ये पोस्टिंग, तर 2016 नोव्हेंबरमध्ये काश्मीरमधल्या गुरेजमध्ये त्यांचं पोस्टिंग झालं. 26 जानेवारी 2018 राणेंना पदक देऊन गौरवण्यात आलं होतं आणि त्यांना मेजरपदी बढती मिळाली होती. तिकडे कॉन्टॅक्ट काय व्हायचा नाही, तोच कधी रात्री 2-3 वाजता फोन करून सांगायचा मी ओके आहे म्हणून. काल रात्री ते ह्याला गेले, पेट्रोलिंगला गेले होते. बॉर्डरवरती त्यांना 8 टेररिस्ट येताना दिसले. त्या लोकांनी फायरिंग केली, त्या लोकांनी फायरिंग केली असा मेसेज आम्हाला आला. त्याला आत्ताच 26 जानेवारीला याचं प्रमोशन डिक्लेअर केलं.
कौस्तुभची आई निवृत्त शिक्षिका. कौस्तुभच्या मागे आई वडील, बहीण, पत्नी आणि 2 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. 3 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. रोज सकाळी घरी फोन करून ते सुरक्षित असल्याचं सांगायचे. मंगळवारीही असाच त्यांच्या फोनवरून फोन आला, पण तो होता कौस्तुभ राणे शहीद झाल्याचा. कौस्तुभच्या हौतात्म्याची बातमी समजताच मीरा रोडमधल्या त्यांच्या घरी प्रचंड गर्दी झाली. शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता यांनी राणे कुटुंबियांची भेट घेतली. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी कौस्तुभनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंय. सलाम त्यांच्या बलिदानाला. गणेश कवडे आणि सचिन गाड सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. काश्मीरमधील गुरेजमध्ये झालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ राणेंबरोबरच आणखीन 3 जवान धारातीर्थी पडले. चौघांच्याही घरी आज सुन्न करणारं चित्र होतं. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये या 4 जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी लढाई सुरू होती. शहीदांना सलामी देतानाची ही धून काळीत चिरत जाते. काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानातून घुसलेल्या 4 दहशतवाद्यांशी लढता लढता चौघांना हौतात्म्य मिळालं. मेजर कौस्तुभ राणे, विक्रमजीत सिंग, हमीर सिंग आणि मनदीप सिंग रावत. अंबालामधल्या तेपलामध्ये राहणारे लान्स नायक विक्रमजीत 5 वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले. त्यांचा धाकटा भाऊही सैन्यात आहे. फक्त 7 महिन्यांपूर्वीच विक्रमचं लग्न झालं. अवघ्या 7 महिन्यांपूर्वीच त्यांच्या बायकोनं सुखी संसाराची स्वप्न रंगवत विक्रमशी लग्न केलं होतं. 7 महिन्यांनी विक्रम घरी आला तो तिरंग्यात गुंडाळलेल्या रूपातच. शहीद अपना काम कर रहे हैं, मगर सरकार अपना काम नहीं कर रही. जितने भी शिविर पाकिस्तान में चल रहे हैं उनके ऊपर बिना सोचे, बिना समझे, बिना देर किए हुए हमला किया जाए. 36 राष्ट्रीय रायफल्स मधला जवान मनदीप सिंग रावत, त्याच्या घरी वेगळं चित्र नाही. आई वडिलांचे अश्रू थांबत नाहीये. ऋषिकेशमध्ये राहणाऱ्या हमीर सिंग पोखरियाल ह्या जवानालाही गुरेजमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आलं. ह्या चौघांनी दहशतवाद्यांना भारतात येण्यापासून रोखलं. 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला तर दोघे जण पळून गेले. पण लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ह्या चौघांनाही प्राण गमवावे लागले. भारताच्या ह्या 4 सुपुत्रांच्या हौतात्म्यानंतर गुरेज आणि सीमारेषेवरच्या कारवाईला आणखी धार आली. भारतीय जवानांनी पुढच्या 24 तासात आणखी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. उत्तर काश्मीरच्या रफियाबाद मधल्या जंगलात काही दहशतवादी लपून बसले होते. लष्कराच्या पॅरा कमांडो पथकानं ऑपरेशन सुरू केलं आणि 4 दहशतवाद्यांना टिपलं. यामध्येही लष्कराचा 1 पॅरा कमांडो गंभीर जखमी झाला. या चौघांच्या हौतात्म्याचा बदला घेतला गेला असेल किंवा भविष्यात घेतलाही जाईल, पण हे नुकसान कधी भरून न निघणार. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत अनेक जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंय. स्वातंत्र्याला 70 वर्ष झाली तरी रोज जवान शहीद होत आहेत. हे किती दिवस चालणार? किती दिवस आपण शहीदांच्या बलिदानावर अश्रू ढाळणार? शहीद मेजर कौस्तुभ राणे, मृत्यू 7 ऑगस्ट 2018.
शहीद किरण थोरात, मृत्यू 11 एप्रिल 2018। शहीद शुभम मुस्तापुरे, मृत्यू 3 एप्रिल 2018। शहीद योगेश भदाणे, मृत्यू 13 जानेवारी 2018। यावर्षी महाराष्ट्रातून शहीद झालेले हे जवान, त्यापैकी अनेक नावं आतापर्यंत आपण विसरलोही असू, पण आज यांच्यासारखेच अनेक जण निधड्या छातीनं शत्रूचा निकरानं सामना करतायत. गोळ्या झेलताय, त्यांच्यामुळेच आपण सगळे सुरक्षित आहोत. जिथे देशप्रेमाची आठवण स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी येणंही दुरापास्त झालेलं असताना, देशप्रेमासाठी प्रतिकूल परिस्थितीत घरापासून शेकडो किलोमीटर दूरवर हे सैनिक प्राणपणाला लावून देशाचं संरक्षण करतायत, ह्याची जरा तरी जाणीव आपल्याला असते का? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण त्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की सुट्टी एन्जॉय करतो. एक जवान शहीद होतो तेव्हा त्याच्या परिणामांचा कधी विचार केलाय? ज्या आईनं मुलाला जन्म दिला, आई बापानं पोटाला चिमटे काढून प्रेमानं लाडाकुडानं वाढवलं, दहशतवाद्यांची एक गोळी त्या मुलाचा वेध घेते आणि सारं काही संपून जातं. पोटच्या पोराला अग्नी देताना काय वाटत असेल त्या वडिलांना? सैन्यातल्या जवानाशी लग्न करताना एका अनिश्चिततेशी लग्न करतोय ह्याची संपूर्ण जाणीव असतानाही ती मुलगी ते स्वीकारते. सलाम तिच्या धैर्याला. 2 वर्षांचं कोवळपूर, जे आत्ता कुठे बाबाला ओळखायला लागलेलं असतं, तेवढ्यातच त्याचे बाबा देशासाठी सर्वोच्च बलिदान देतात. आयुष्यात कोण समजावेल त्या पोराला बाप काय असतो ते? बलिदान, अभिमान हे म्हणणं किती देशप्रेमाचं वाटत असलं तरी दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी एक अख्ख माणूस क्षणभरात संपतं, कायमचं, परत कधीच न येण्यासाठी. त्या कुटुंबाचं पुढे काय होतं? अनेक घरांमध्ये एकटा जवान कमवणारा असतो, त्या कुटुंबाला नंतर कोण मदत करतं? त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणं कोण करतं? त्या मानसिक आघातातून ते कुटुंब कसं बाहेर पडतं ह्याचा विचार आपण कधी केलाय? हे घडू शकतं याची जाणीव असूनही देशात, राज्यात, अनेक खेड्यापाड्यांतून आजही अनेक कौस्तुभ देशासाठी प्राणपणाला लावण्यासाठी तयार असतात. हे खरं देशप्रेम. समाज म्हणून आपण या सैनिकांकडे कसं पाहतो, त्यांना नागरी जीवनात आपण किती आदर देतो, हे प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवेत. केवळ शहीदांच्या मृत्यूनंतर येणारी तत्कालीन देशप्रेमाची भावना निरंतर राहावी. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दहशतवाद्यांनी भारतात घुसायचं, आपल्या जवानांनी त्यांच्याशी 2 हात करायचे आणि आपले जवान मारायचे. हे किती दिवस चालणार? किती दिवस आपण हे सगळं सहन करणार? यावर तोडगा निघणार तरी कसा? या सगळ्यांबद्दल सामान्य नागरिकांना काय वाटतंय ते पाहूया. घटना झालेली आहे त्याने तर खूप वाईट वाटते आम्हाला, का एवढे तरुण जवान आपले शहीद होत आहेत, आपल्या देशासाठी लढत आहेत, ते त्यांना वीरमरण आलेलं आहे. तर आपल्या मला असं सांगायचं आहे की आपले जे जवान आहेत आपल्या देशातील, त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा. रोजच्या धावपळीत तसं पाहिलं तर रस्त्यावर बरीच लोक मरतात, पण मेजर कौस्तुभ राणे हे जे आहेत ते आपले सेनेतील आहे, त्यांना वीरमरण आलेलं आहे. त्यांचा जो मृत्यू झालेला आहे आपल्या देशासाठी, त्यांचा तो मृत्यू वाया जाऊ नये, व्यर्थ जाऊ नये त्यांचं, त्यासाठी आपल्या नवीन पिढीने, आपल्या समाजाने काहीतरी आदर्श घ्यावा एवढंच मला वाटतं. किती वर्ष अजून ह्या गोष्टी चालत राहणार आहेत? म्हणजे सरकार का नाही ठोस पावलं उचलत आहे की प्रत्येक अगदी 4-5 दिवसानंतर एका व्यक्तीला वीरमरण प्राप्त होतं? अरे वीरमरण हे बोलायला खूप चांगलं आहे रे, पण पुढे
त्या परिवाराचं काय होत असेल या गोष्टीचा कोण कधी विचार करणार आहे? सरकार या गोष्टीचा कधीतरी गांभीर्याने विचार करणार आहे का? सरकार फक्त त्यांचं शहीद होतं अमर रहे वगैरे असं बोर्ड लावून शांत बसतं, पण ह्याच्यावर काही तोडगा काहीच निघत नाही की दर महिन्याला टी व्हीत काही ना काहीतरी न्यूज लागलेली की ह्या डेटला हे शहीद झाले, ह्या डेटला ते शहीद झाले, पण ह्याच्यावर काही तोडगाच निघत नाही. लक्षवेध या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.